बाद त्यामुळे सुमितला इथून परतावं लागेल. त्याच्या चेहऱ्यावर देखील तुम्हाला थोडं स्मित असं पाहायला मिळेल. दोन धाबा मिळाल्या, रनआउटची विकेट देखील मिळाली. नवीन फलंदाज उस्मान पटेल बाग इलेव्हन तळोजा. ग्रामीण संघ आपण पाहिला, त्या संघातून खेळत खेळत आपण पाहिला अनेकांच्या गळ्यातला ताबीज बनणारा खेळाडू उस्मान पटेल. प्रचंड क्रेज या खेळाडूच्या उस्मान पटेल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कुणाल नाईक तयार, राईट आर्म राऊंड विकेट. ऋषीसाठी पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये मिड विकेटला टार्गेट केलं. अप्रतिम टायमिंग, लाजवाब स्ट्रोक, अनस्टॉपेबल ऋषी नाईक. प्रत्येक सामन्यामध्ये एक षटकार या खेळाडूच्या नावावरती राहिला. हे लक फॅक्टर आहे किंग्स इलेव्हन पनवेल टीमसाठी. परंतु ही निर्णायक मॅच आहे. चॅम्पियन कोण बनेल, रनरअप कोण राहील, द्वितीय क्रमांकाचा मानकरी कोण राहील, यासाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. एकमेव स्पर्धा खरं तर आज एक दिवसाची स्पर्धा, 8 संघ या ठिकाणी सहभागी झाले. खरं तर कौतुकास्पद आयोजन. त्यावेळेस फुलर लेनचा पुन्हा एकदा बॉलला ड्राईव्ह केला ऑन साइड मध्ये. कमालीचा फटका, स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर. ऋषी नाईक ही इज ऑन फायर. कुणाल नाईक वरती आक्रमण केलंय, काय फटका खेळलाय बघा. बॉटम हँडचा किती योग्य वापर ऋषीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. जबरदस्त फटका. पुढे रन धावफलकावरती आल्या, त्या म्हणजे 3 गडी बाद 34 धावा. पहिल्या दोन षटकामध्ये फक्त 12, आतापर्यंत 34 धावा. त्यानंतर पुन्हा एकदा आक्रमण, आक्रमण आणि आक्रमण. सलग 3 षटकार. दुसरा फलंदाज आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला, किरण पवार. त्याच्यानंतर ऋषी नाईक. किरण पवारने दिनेशच्या अगेन्स्ट लगावलेले 3 षटकार आणि मग ऋषी नाईकने लगावलेले कुणाल नाईकच्या अगेन्स्ट 3 षटकार. कमालीची बॅटिंग, 40 धावा 40 रन. धाव फलकावरती आल्यात, अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. उस्मान पटेलला खरं तर या शेवटच्या षटकामध्ये योगेश पवारच्या गोलंदाजीवर का षटकार मारले तर प्रत्येक षटकाराला हेल्मेट इलेव्हन ग्रुप कडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. हेल्मेट इलेव्हन ग्रुप युनिक नाव आहे. ओनर सुलतान खान आणि रजत मुंडे. खरं तर त्यांच्याकडून प्रत्येक षटकाराला योगेश पवार वरती जर का उस्मानने षटकार मारले तर 500 रुपये. कॅशियर मयूर वाघमारे आहे. प्रत्येक षटकाराला 500 पारितोषिक आलंय. समोर योगेश पवार, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल टाकलाय, अगदी गुडलेन स्पॉट वरती फेकला बॉलला. टॉस केला बॉलला, उचली घेणारा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला आणि इथे आपण पाहिला हा डॉट बॉल. 5 चेंडूंचा खेळ बाकी. 28 धावा धावफलकावरती आहेत. 28 धावा जवळजवळ खर्च केला कुणाल नाईकने तिसऱ्या षटकामध्ये. आता हे शेवटचं षटक आहे. बॅकफुटला गेले, पंच केलं बॉलला कव्हर्स मध्ये. चांगलं टायमिंग, परंतु झेल त्या ठिकाणी कन्वर्ट केले. रबाडा फिल्डर आहेत त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर मध्ये. कमालीची फिल्डिंग, झेल पकडला उस्मान पटेलचा आणि हा खेळाडू चालला आता मैदानाच्या बाहेर. जे पारितोषिक लावलं होतं हेल्मेट इलेव्हन ग्रुप कडून ते मात्र गमावलंय. सोहेल शेख आता मैदानाच्या मध्ये चाललाय. रबाडा त्या ठिकाणी फिल्डर आहे एक्स्ट्रा कव्हर मध्ये. त्याने झेल पकडला, उस्मान बाद झाला. नवीन फलंदाज सोहेल शेख मैदानामध्ये दाखल झालाय. वैयक्तिक 4 बॉलमध्ये 18 धावा केल्या आतापर्यंत ऋषी नाईकने आणि सोहेल शेख हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. बघा 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 40 धावा धावफलकावरती आहेत. आमचे संपूर्ण टेक्निकल ऑपरेटर कॅमेरामन त्यांचाही खरं तर कॉन्ट्रीब्युशन चांगलं राहिलं या स्पर्धेसाठी. ऑफिशियल स्कोरर सुदर्शन पाटील, ऑफिशियल पंच सुनील तांडेल सर एका बाजूने, आमचे द्वारकानाथ चोरगे जबरदस्त पिक केला बॉलला. सोहेल शेखने देखील प्रत्येक सामन्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली टीमसाठी. षटकाराला सोहेल कडून तब्बल 46 धावा धावफलकावरती लागल्या. बघा डाव्या हाताने त्या ठिकाणी फलंदाजी आणि उजव्या हाताने गोलंदाजी करणारा हा खेळाडू योगेश पवार मैदानामध्ये. त्याच्या अगेन्स्ट मात्र डाव्या हाताचा फलंदाज प्रमुख भूमिका साकारतोय. पुन्हा एकदा उडवला बॉलला मिड विकेटच्या वरून. सोहेल शेखचा हा तडाखा, 50 कम्प्लीट. 52 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 12 आणि आतापर्यंत आपण पाहिला या पुढच्या 10 बॉलमध्ये धावा आल्या. तब्बल 42 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि योगेश पवार वरती आक्रमण करतायत. पुन्हा एकदा फिरून मारला बॉलला, हा फटका फसला आहे. मिस टायमिंग,
झेल बाद पुन्हा ज्या रबाडाने झेल पकडला हा खेळाडू झाला झेल बाद। आता शेवटचा बॉल बाकी आहे, 52 धावा धाव फलकावरती आहेत, 52 धावा या धाव फलकामध्ये, लास्ट बॉल रिमेनिंग, स्कोर टार्गेट सेट करायचं प्रत्येकाकडे। खरं तर एक बाद झाला की दुसऱ्यांदा पुन्हा एकदा चांगला फलंदाज, हेल्मेट ग्रुप यांच्याकडून जर का मयूरने षटकार मारला, सुमित यांनी आम्हाला अनाउन्समेंट करायला लावली आहे 500 रुपयाचं पारितोषिक, परंतु इथे हे पारितोषिक गमावलंय योगेश पवार आहे, समोर गुरु आहेत,